नमस्कार, अपूर्वाईमध्ये मी अपूर्वा तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत पायनॅपल शिरा. बऱ्याच वेळा असं होतं की आपण हौसेने पायनॅपल आणतो आणि मग एक दोन फोडी खाऊन झाल्यावरती तो तसाच फ्रीजमध्ये पडून राहतो. अशाच वेळेस जर आपण पायनॅपल शिरा केला तर तो इतका सुंदर लागतो आणि करायला एकदम सोपा आहे. सगळ्यात आधी आपण साहित्य बघूया आपल्याला काय काय लागणार आहे शिरा करण्यासाठी. मी इथे एक वाटी रवा घेतलाय. हा रवा मी आधी थोडासा कोरडा भाजून घेतलाय. त्यानंतर जेवढा रवा आहे तेवढी साखर, म्हणजे एक वाटी साखर. एक वाटी पायनॅपलचे मी असे छोटे छोटे काप करून घेतले. त्याचबरोबर अर्धी वाटी मी इथं पायनॅपलचा पल्प घेतलाय. हा पल्प काढण्यासाठी आपण पायनॅपलचे थोडे तुकडे, अगदी 2 किंवा 3 चमचे पाणी आणि 1-2 चमचे साखर घालून हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. आता आपलं पायनॅपल जर आंबट असेल तर आपण साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवायचंय. मग इथे मी काही ड्रायफ्रुट्स घेतलेत, थोडे मनुके, काजूचे काही काप. आपल्याला हवं तर आपण बदाम किंवा आणखी कोणतेही आपण ड्रायफ्रुट्स घेऊ शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला लागणारे 4 ते 5 चमचे साजूक तूप, पाणी आणि वेलची पूड. चला तर सुरुवात करूया रेसिपीला. इथे मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे. कढई तापली की आपण त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेऊया. सगळ्यात आधी तूप वितळलं की आपण आपला सुका मेवा तुपावर छान भाजून घेऊया. आधी मनुके घालूया. ड्रायफ्रुट्स आधीच थोड्या तुपात तळून किंवा भाजून घेतले तर शिरा मस्त होतो, पण ही स्टेप ऑप्शनल आहे. आपल्याला हवं तर आपण नंतरही ड्रायफ्रुट्स टाकू शकतो. मनुका आपला फुलून आलाय, आता आपण त्यामध्ये आपले काजू घालून घेऊया. काजू घातल्यानंतर 1-2 मिनिटं फक्त हे आपल्याला परतून घ्यायचंय. असं काजू आणि मनुके छान तुपावर भाजलेत. आता आपण ते एका वाटीत काढून ठेवूया साईडला. आता त्याच कढईत परत थोडस तूप घालायचं आपल्याला, 1/2 चमचा, आणि त्यात आपल्याला आपले पायनॅपल जे आहेत ते थोडेसे भाजून घ्यायचे. थोड्याशा तुपावरती आपण आपले पायनॅपल 1-2 मिनिटं शिजवून घेऊया. पायनॅपल शिजलाय, आपण हे पण काढून साईडला ठेवणार आहे. मस्त. आता ह्या सेम कढईत आपण अजून 2 चमचे तूप घालून घेऊ. आता छान तूप वितळलं की आता आपण भाजलेला रवा घालून घेऊया. 1 वाटी आणि हे हलवून घ्यायचे. मी रवा आधीच थोडासा कोरडा भाजला होता त्यामुळे आता वेळ लागत नाही. आधी आपण शिरा किंवा लाडू करायसाठी रवा भाजून ठेवला तर करायच्या वेळेस जास्त भाजत बसावं लागत नाही, पटकन होती ही रेसिपी. तूप कमी वाटलं तर अजून ऍड करायचंय. मला आता तरी ठीक वाटतंय तूप. आता मंद आचेवर आपल्याला हा रवा 5 ते 7 मिनिटं भाजून घ्यायचाय. मस्त खमंग असं त्यातला वास येईपर्यंत. मी अजून 1/2 चमचा तूप घालते. ह्या शिऱ्यात आपण दुधाचा अजिबात वापर करणार नाही त्यामुळे तुपाचं प्रमाण थोडंसं वाढलं तरी चालेल. इथे मी 2 वाट्या पाणी मायक्रोवेव्हला छान 2 मिनिटं गरम करून घेतलंय. त्यातनं वाफ यायला पाहिजे. त्यातच आपण आपला पायनॅपलचा पल्प मिक्स करून घ्यायचा आहे. आता म्हणजे आपल्या पूर्ण शिऱ्याला एक पायनॅपलचा फ्लेवर जो आहे तो येतो मस्त. अजूनही गरमच पाहिजे. जर ह्याचं टेम्परेचर आपल्याला वाटतंय की गार झालंय पाणी तर पुन्हा एकदा 30 सेकंद आपण मायक्रोवेव्ह करून घेणार आहे. सध्या हे पाणी गरम आहे. आपला रवा सुद्धा छान भाजून झालाय, सोनेरी रंगाचा झालाय तो. आता आपण त्यात आपलं पायनॅपल पल्प मिक्स केलेलं गरम पाणी घालणार आहोत. ढवळून घ्यायचं मस्त. आताच तो खूप छान वास यायला लागलाय पायनॅपलचा. त्यातनं अजून तर आपल्याला फोडी घालायच्यात पायनॅपलच्या. आता आपण ह्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं हे शिजवून घेणार आहोत पाण्यात. आपण दुधाचा वापर मुद्दामून केला नाहीये. पायनॅपल एक सिट्रिक फळ आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण शिऱ्यामध्ये दूध घातलं तर एखाद्या वेळेस दूध फुटायची शक्यता असते, त्यामुळे आपल्याला पाण्यातच हा शिरा करायचाय. बघूया. मस्त.
आपलं बऱ्यापैकी पाणी यात ॲब्झॉर्ब झालं. आता मी त्यात आपण जे फ्राय करून ठेवलेले पायनॅपलचे तुकडे ते घालते. मिक्स करूया. आता ह्यामध्ये साखर घालायची एक वाटी, म्हणजे जेवढा रवा होता तेवढीच. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे आपलं पायनॅपल आंबट असेल तर साखरेचं प्रमाण वाढवायचं. मिक्स करून घ्या. आता आपण आपले ड्रायफ्रुट्स पण घालूया. मी थोडे ड्रायफ्रुट्स गार्निशिंग साठी ठेवते बाजूला. आता आपण अर्धा चमचा वेलची पुडे घालून घेऊया. मिक्स करायचंय. आहा मस्त, खूप छान वास येतो याचा. आता आपण झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं हे शिजवून घेऊया मस्त. 5 मिनिटं झाली आहेत, चेक करूया. मस्त आपला रवा शिजलाय, बऱ्यापैकी सगळं पाणी त्यात ॲब्झॉर्ब झालंय. आता अजून 2 मिनिटं मी हा शिरा परत शिजवून घेणार आहे झाकण घालून. तर आपला पायनॅपल शिरा तयार आहे. हा असाच गरमागरम किंवा गार झाल्यावर मस्तच लागतो. करून बघा आणि कसं झालंय ते सांगायला विसरू नका. त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.